तर राज्यामध्ये गेल्या 6-8 दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषण करतायत आणि प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतलेली आहे. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे. आंबेडकरांच्या विनंतीनंतर हाके आणि वाघमार यांनी पाणीप्राशन केलेलं आहे. मराठा समाजाला जाहीरपणा सांगतोय, आता एक कन्फ्युजन करायला लागलं आपल्याला. टेन्शन घेऊ नका, सगळे स्वैरे उडत नाही. मराठा ही 83 क्रमांकाला ओबीसी दे, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातल्याशिवाय यांना सोडतच नाही. यांनी कितीही आपल्यात कन्फ्युजन पसरायचे तयारी करू द्या, कारण यांनी आता आंदोलन उभं करायला लावलंय. कोणी करायला लावलं हे महाराष्ट्राला माहीत झालं, त्यामुळं यांनी उभा केल्यामुळं आपला मराठा पुन्हा एक झाला. यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. यांनी जर नाही दिलं तर 13 तारखेच्या नंतर 288 उभा करायचे का 288 पाळायची हे ठरवलं जाणार आहे. इंटेलेक्च्युअल ओबीसी जो माझ्याशी चर्चा करतोय त्याची भीती रास्त आहे. तो असं म्हणतोय की उद्याच्या विधानसभेमध्ये जर अशीच कुटुंबशाहीची मेजॉरिटी आली तर ह्या कुटुंबशाहीला अजून घट्ट करण्यासाठी आणि केंद्र शासन हे डिपेंडेबल झाल्यामुळे आमचं आरक्षण जाईल अशी भीती ते व्यक्त करतात आहेत आणि त्यांची भीती रास्त आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. बाळासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्रामधली परिस्थिती माहिती आहे आणि त्यांनी मी जे गेले 7 दिवस मांडतोय त्याचं अजून मॅच्युरिटीनं त्यांनी विश्लेषण त्यांच्या प्रेसमध्ये केलेलं आहे. मी थोडं अॅग्रेसिव्हली किंवा कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बोलत होतो पण बाळासाहेबांनी प्रचंड लॉजिकनं ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत, त्यामुळं समजणे वालोंको इशारा कापी आहे. राज्य सरकार हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे जे विरोधा पक्षात जेव्हा होते तेव्हा पूर्ण ताकदीने आंदोलनाला सगळ्यात पुढे होते, पण सत्तेमध्ये येऊन 10 वर्ष झाली आहेत. केंद्रामध्ये 10 वर्ष 300 खासदार होते त्यांचे. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी करावी लागते या आरक्षणासाठी ती अनेक राज्यांसाठी केलेली आहे त्यांनी. मग आपल्यासाठीच आणि महाराष्ट्राच्या मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या साठी का नाही हे सरकार करत? इथे 200 आमदार दिल्लीत ही खासदार आहेत आणि जर त्यांनी आरक्षणाचं बिल आणलं आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करू. केंद्र सरकारने याचा खुलासा घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी कायद्याविरोधी करावं लागेल, काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याचा विरोध करावं लागेल. या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषतः केंद्र सरकारने खुलासा घ्यायची गरज आहे. एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी, कारण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथं केंद्राला वेगळीशी भूमिका घेऊन चालणार नाही. आरक्षण हा विषय केवळ ओबीसी पुरता नाही. आरक्षण धनगर समाज म्हणतो आम्हाला एसटीमध्ये टाका, नेवाती नावाचा एक समाज राजस्थानमध्ये तो म्हणतो आम्हाला मेवातीमध्ये टाका, गुजरचा एक वेगळंच आंदोलन चालू आहे, मराठा समाजाचं एक आरक्षण वेगळं चालू आहे, प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या मार्गानं पाटीदार समाजाचं गुजरातमध्ये आंदोलन चालू आहे, इकडे कर्नाटकामध्ये सुद्धा आंदोलनाचा विषय चिघळलाच होता. त्यामुळं हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला नाही आहे, राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे आणि राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं असं देखील. पण आमचं मत आहे की आरक्षण दिलं पाहिजे, आमचं एवढंच मत आहे पक्षाचं की कोणाचं काढून नाही तर स्वतंत्ररित्या दिलं पाहिजे आणि ते दिलं आहे. संपूर्ण देश एक आहे, अलग भाषा अलग वेश, फिर भी हमारा एक देश हे एस्टॅब्लिश केलेलं गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये राजकीय स्वार्थापायी यांनी त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. समाजाला कळलं पाहिजे की हे यांच्या राजकीय स्वार्थासाठी करतायत. फॅक्ट ही नाही आहे, आम्ही एकमेकाच्या उरावर बसून काही मिळणार नाही. आम्ही भांडू, भांडण्याची लोकशाही पद्धत आहे. आम्ही मांडू, भांडण्याची लोकशाही पद्धत आहे.
आपण सगळे मिळून भांडू, टेबलवर बसू, चर्चा करू. मुद्दा प्रामुख्याने असा आहे की ओबीसी आणि मराठा समाज या दोघांना एका टेबलवर बसून समजून सांगितलं पाहिजे, काहीही तुम्ही नवीन मागत नाहीये आणि काहीही सरकार तुम्हाला नवीन देत नाही.